11/2/2023 आज तुझा 7वा वाढदिवस. मला नंबरशी खेळायला खूप आवडते. हे वर्ष बघितलंस 2023 म्हणजेच 2 + 0 + 2 + 3 बरोबर 7. कधीकधी योगायोग जुळून येतात. योगायोग हे आपल्या नाही तर देवाच्या हातात असतात, पण त्यासाठी आपल्याही मनात दृढ निश्चय हवा. असाच योगायोग घडला 7 वर्षापूर्वी जेव्हा तू तुझ्या पप्पांच्या वाढदिवसा दिवशी जन्म घेतला. दिवस तर सारखा होताच, पण जन्म वेळ पण जवळपास होती. मागी गणपती आणि गुरुवारही होता. अजून काय हवं असतं रे एका माझ्यासारख्या साध्या सरळ माणसाला? तुझा स्वभाव काहीसा तुझ्या वडिलांसारखा आहे आणि असायलाही हवा, कारण त्यांच्यासारखे संयम आणि समंजस मला अजून तरी कोणी भेटले नाही. मी देवाकडे त्या दिवशी अजून काही मागितले असते तर तेही पूर्ण झाले असते. तर असेच मेसेजेस मी दरवर्षी माझ्या मुलाच्या वाढदिवसादिवशी पोस्ट करत असते. तर हे 7वं वर्ष होतं आणि ह्या 7व्या वर्षी माझे मिस्टर आणि माझ्या मुलाचा वाढदिवसानिमित्त जे आम्ही सेलिब्रेशन केलं त्याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे. बड्डे सेलिब्रेशन म्हटलं की स्कूलमध्ये चॉकलेट्स वाटणं आलंच, तर माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये चॉकलेट्स वाटणं अलाउड नाही आहे. तर त्याच्यासाठी स्कूलनी सांगितलं की तुम्ही एक प्लांट द्या आणि तेच प्लांट आम्ही मुलाच्या हस्ते शाळेत लावू आणि त्याला पाणी घालायला शिकू, ज्याच्यामुळे त्याची आठवण राहील त्याला. आणि खूप चांगली कॉन्सेप्ट होती. त्याच्याच हा फोटो आहे. त्याच्यानंतर रात्री 12 वाजता आम्ही केक कटिंग केलं. मी सगळे लहानपणापासूनचे फोटोज त्याचे आणि माझ्या मिस्टरांचे दोघांचे फोटोज घेऊन बरेचसे व्हिडिओज तयार केले होते आणि ते टीव्हीवर लावले होते. आणि त्याच्यानंतर मी त्याचं बर्थडे सेलिब्रेशन केलं. आय नो हे गाणं गेल्याही व्हिडिओत होतं, पण ह्या वेळ लागले गाण्याचा आमच्या मुलांना इतकं वेळ लागलं की प्रत्येक प्रोग्राममध्ये त्यांचा ह्या गाण्यावर डान्स होतो आहे. तर इतकं छान डान्स करत होते तर त्याच्यामुळे मी हा पुन्हा हे गाणं इन्क्लूड केलं आहे. आजच्या बर्थडेची थीम होती लाईक फादर लाईक सन. तर केकही तसाच होता आणि त्यांचा ड्रेस कोडही तोच होता. माय सन माय हिरो आणि माय डॅड माय हिरो हे दोघांचे टी शर्ट्स होते. तर अशा प्रकारे ही आमची सगळी फॅमिली बड्डेसाठी आली होती. छोटंसंच गेट टुगेदर होतं, फक्त फॅमिली मेंबर्स होते आणि हे फोटोज मी बनवले होते. ते व्ही आय पी गेस्ट. तर नॉर्मली बड्डे सेलिब्रेशन झालं, त्यांची आरती आम्ही केली आणि सगळ्यांनी गिफ्ट दिले. तर बरेचसे व्हिडिओ शूट करणं राहून गेलं कारण खूप गडबड होती, तर त्याच्यामुळे बरेचसे व्हिडिओज नाही शूट केलं आपण. तर त्याचे फोटोज काही मी याच्यात इन्क्लूड केले आहेत. ही दुर्वांची खास फ्रेंड, तर तो पूर्ण वेळ नाराज होता कारण की सगळेजण बिझी होते इकडे तिकडे बघण्यामध्ये, पण त्याचे फोटोज जे आम्ही टीव्हीवर लावले होते ते कोणी बघत नव्हतं त्या वेळेमध्ये. तर त्याला त्याचं वाईट वाटलं होतं म्हणून त्याचा चेहरा एकदम नाराज होता. पण जेव्हा त्याची फ्रेंड त्याला गिफ्ट द्यायला आली आणि तेव्हा तो खुश झाला. मी हे फोटोज इन्क्लूड केले बिकॉज रेकॉर्डिंग झाली नाही. तर त्याच्यामुळे हे जे गिफ्ट आहे ते माझ्या मुलांनी त्याच्या वडिलांसाठी घेतलं घड्याळ, कारण की प्रत्येकाचं जेव्हा पण बड्डे असतो तर त्यांचे बड्डे गिफ्ट्स तो स्वतःच सिलेक्ट करतो, त्याच्या पॉकेट मनीतून तो पैसे देतो. तर त्यांनी त्याला जेव्हा विचारलं की तू पप्पांसाठी गिफ्ट काय देणार, तर त्यांनी सांगितलं की मी पप्पांसाठी वॉच घेणार म्हणून. तर त्यांनी मला त्याच्यासाठी 200 रुपये दिले होते आणि मी त्याचं त्यांना वॉच घेतलं होतं, तर ते त्यांनी दिलं. Day to you, happy birthday to you, happy birthday dear Gaur.
बर्थडे सेलिब्रेशननंतर मी बिर्याणी बनवली होती, पनीर टिक्का बिर्याणी, आणि मग त्याचा आम्ही आस्वाद घेतला. छानपैकी कस्टर्ड होतं, फ्रूट कस्टर्ड बनवलेलं. तर ते झाल्यानंतर इथे गिफ्ट खोलायची घाई लागले दुर्वांग सावंतला. तर दोघंजणं बाप बेटे मिळून गिफ्ट खोलत आहेत आणि त्यांचं आवडीचं गिफ्ट त्यांना भेटलं आहे त्याच्या शीतलातू आणि दीदीकडून वॉच, कारण की त्या दोघांनाही वॉच खूप आवडतात. तर अशा प्रकारे फॅमिलीसोबत आणि फ्रेंडसोबत खूप चांगला दिवस गेला. आणि 11 फेब्रुवारी हा दिवस माझ्यासाठी पहिले माझ्या मिस्टरांचा बड्डे होता आणि नंतर माझ्या मुलाचा, पण त्यापेक्षा जास्त मी ह्या दिवसाकडे माझ्या विक्ट्रीचा दिवस मी मानते. आपल्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी नक्की येते ज्यावेळेला आपल्याला वाटतं की आता आपलं जीवन पूर्णपणे परिपूर्ण आहे आणि आपल्याला आता कशाची गरज नाही. जर आपला मृत्यू आला तरीही आज आपण खुश आहोत, जाण्यासाठी तयार आहोत. तर असा दिवस माझ्यासाठी 11 फेब्रुवारी आहे, कारण त्या दिवशी जेव्हा माझं बाळ माझ्या हातात आलं त्यावेळेला मला पूर्णत्वाची प्राप्ती झाली. मला असं वाटलं की आता काहीही आयुष्यामध्ये पेंडिंग राहिलेलं नाही आहे ज्याच्यासाठी मी मागे वळून बघावं, आणि सगळ्यात सुखाचा क्षण त्या दिवशी माझ्यासाठी होता. तर माझ्या मुलाचं असं जे काही, म्हणजे मी सुखाचे क्षण बघते आणि मला जेव्हा पण काय हरल्यासारखं वाटतं तेव्हा मी 11 फेब्रुवारीकडे बघते, कारण त्या दिवशी, त्या दिवसासाठी जे मी लॉ ऑफ अट्रॅक्शन केलं होतं आणि मी असं काही ठरवून नव्हतं केलं की मला असंच आहे, पण माझं मन मला आतून सांगत होतं की तुझं बाळ हे 11 फेब्रुवारीलाच येणार, ज्या दिवशी तुझ्या मिस्टरांचा बड्डे आहे. कारण की मला प्रत्येकजण सांगायचं की असं काही नसतं, डेट दिली म्हणजे त्याच दिवशी डिलिव्हरी होते असं पण नाही. आणि देवाच्या कृपेने माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तीही माझ्या मिस्टरांच्या बड्डे दिवशी. तर त्यासाठी मी स्वतःला खूप लकी मानते. हा एक डिस्कशनचा टॉपिक आहे आणि लवकरच मी याच्यावरती व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच मिळत राहून दे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.